हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं. मी अंजली तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या अंजलीज फूड मेनिया केक बेक अँड सेलिब्रेशन चॅनलमध्ये. आज मी ख्रिसमस निमित्त तुम्हाला प्लम केक कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. चला तर मग वळूयात आपण इन्ग्रेडियंट्सकडे. प्लम केकसाठी मला लागणार आहे मैदा, 1 कप मैदा, त्यानंतर पिठी साखर, त्यानंतर ऑइल, त्यानंतर मध, हनी, लेमन ज्यूस, त्यानंतर दूध कोमट केलेलं, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हे थोडे ड्रायफ्रूट्स आहेत. त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, सुंठ, जायफळ, वेलची आणि हे थोडे ड्रायफ्रूट्स आहेत, बदाम, पिस्ता, काळे मनुके, मनुके आपले किसमिस आणि टूटी फ्रुटी चेरी. तर आता आपल्याला बटर मिल्क तयार करून घ्यायचं आहे वेट इन्ग्रेडियंट्सचं. तर त्यासाठी मी अगोदर 1 वाटी दूध घेते कोमट केलेलं आणि त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे व्हिनेगर. जर व्हिनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 टेबलस्पून लेमन ज्यूस देखील ॲड करू शकता. याला व्यवस्थित मिक्स करूया. याचं आपल्याला बटर मिल्क बनवायचं आहे. या बटर मिल्कमुळे काय होईल की आपल्याला एकदम मॉइस्ट असं टेक्स्चर मिळेल आपल्या केकला. आता आपण हे लेमन ज्यूस मिक्स करून याला 10 मिनटासाठी असंच ठेवूया जेणेकरून आपलं बटर मिल्क तयार होईल. पुढे आपल्याला वेट ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे. मी घेणार आहे अगोदर शुगर, पिठी साखर 1/2 कप. व्यवस्थित आपण चाळून घेऊ. जेणेकरून याच्यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या निघून जातील. साखरेमध्ये मी 1/2 कप ऑइल आणि 1/2 कप मध हे मिक्स करून घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे 1/2 कप ऑइल आणि 1/2 कप मध. त्यानंतर हे जे गरम मसाले आहेत, लवंग, सुंठ, जायफळ, दालचिनी, त्याच्यानंतर वेलची, याची सर्वांची बारीक पोड करून आपल्याला 1 टेबलस्पून प्रत्येकाची याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर मी ऑलरेडी याची पोड केली होती, ती मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तर हे मिश्रण माझं असं तयार झालं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स 1 टेबलस्पून ॲड केला आहे. 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स याच्यामध्ये घातला आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण जे बटर मिल्क तयार होण्यासाठी 10 मिनटं ठेवलं होतं ते आता बघा, हे दिसतंय व्यवस्थित, दूध फाटलं आहे ते बटर मिल्कसारखं. आता हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटर मिल्कमुळे काय होणार आहे की तुमचा केक अगदी मॉइस्ट सॉफ्ट असा होणार आहे आणि हनीमुळे खूपच छान अशी टेस्ट त्याला येणार आहे. तर आता आपण पुढे याच्यामध्ये ॲड करूया.
एक कप मैदा, हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्टली याच्यामध्ये स्ट्रेनरमध्येच ते घालत आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे 2 टेबलस्पून कोको पावडर. मी इथे कुकवेलची कोको पावडर वापरली आहे, ही आपल्याला 2 टेबलस्पून याच्यामध्ये ॲड करायची आहे. 2 टेबलस्पून कोको पावडर आपण याच्यामध्ये ॲड केली आहे. त्यानंतर बेकिंग पावडर आपल्याला घालायची आहे याच्यामध्ये 1 टेबलस्पून. वन टेबल स्पून बेकिंग पावडर. आणि बेकिंग सोडा 1/2 टेबलस्पून घालायचा आहे. हाफ टेबल स्पून बेकिंग सोडा. आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, साधारण 1/2 टेबलस्पून. कुठलाही गोडाचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये किंचितसं मीठ तुम्ही ॲड करा, त्याच्यामुळे चवीमध्ये तर फरक पडतोच, खूप छान अशी टेस्ट होते. 1/2 टेबलस्पून मी मीठ इथे ॲड करत आहे. आता आपल्याला व्यवस्थित याला चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चाळून घेतलं आहे आपण हे सर्व. मिक्स करूया. ऑइलच्या ऐवजी तुम्ही बटरसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. बटरमुळे सुद्धा खूप छान असं टेक्स्चर त्याला हो येईल. आता आपल्याला याच्यामध्ये प्लम केकचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे हे ड्रायफ्रूट्स. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्लम केक हे नाव का आहे या केकला प्लम. तर प्लम म्हणजे रसाळ फळं, द्राक्ष वगैरे जे असतात, चेरी, द्राक्ष, तर असे रसाळ फळं हे ॲक्च्युली जर तुम्ही प्लम केकचं पाहिलं बाजारात मिळणार तर ते रम किंवा वाईनमध्ये एक आठवडाभरापूर्वीच मुरत ठेवलेले असतात, म्हणजे भिजवत ठेवलेले असतात. त्याच्यामुळे त्याला एक खूप छान अशी टेस्ट त्या प्लम केकला येते. तर आपण साधारण रम किंवा वाईन वापरत नाही आहोत, त्याच्यामुळे मी इथे ऑरेंज ज्यूस किंवा मग तुम्ही ग्रेप ज्यूस देखील वापरू शकता. तर ग्रेप्सचा सध्या सीझन नसल्यामुळे मी इथे ऑरेंज ज्यूस वापरला आहे. ऑरेंज ज्यूसमध्ये मी तुम्हाला जर इमिजिएटली केक करायचा असेल, जर समजा तुम्हाला नाही जमलं की आठवडाभरापूर्वी किंवा 24 तासापूर्वी भिजवलं आहे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये, तर तुम्ही 4-5 तास अगोदर जरी भिजवलं तरी पुष्कळ आहे. तर मी हे 4-5 तास सर्व ड्रायफ्रूट्स ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत ठेवले होते, मुरलेत. आता हे बघा चांगले व्यवस्थित फुगले आहेत हे रेझिन्स किशमिश. त्याच्यानंतर काळे मनुके. तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे किशमिश, काळे मनुके, चेरी, टुटी फ्रुटी, त्याच्यानंतर बदाम, पिस्ता, काजू देखील घातले आहेत, पण सर्व त्याच्यामध्ये घातल्यामुळे इथे मी नाही ठेवले. तर आता हे सर्व भिजत घातलेलं मी याच्यामध्ये ॲड करत आहे. साधारण हा सीझन थंडीचा असतो, त्याच्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण व्हावी
या कारणास्तव काही गरम मसाले म्हणजे ज्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल असे पदार्थ आणि अशी फळं रम वाईन याच्याने देखील आपल्या बॉडीमध्ये हीट तयार होते. तर त्याच्यामध्ये हे भिजत ठेवून मोरत घालून नंतर ते बॅटरमध्ये ॲड करतात. आता हे व्यवस्थित मी याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स केले आहेत. पहा किती छान असं टेक्स्चर आणि ड्रायफ्रूट्स देखील दिसत आहेत तुम्हाला. छान असं बॅटर आपलं तयार झालं आहे. आता याला आपण केकच्या टिनमध्ये ओतून घेऊया. केकचा टीन घेतला आहे मी. याच्यामध्ये मी हा बटर पेपर लावून घेते. याला मी साईडनेसुद्धा लावून घेते जेणेकरून केक व्यवस्थित काढायला मदत होईल. बाजूने चिकटणार आहे. बॅटर ओतून टॅप करून घेऊ. याच्यामध्ये आता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स वरतून देखील टाकते. कारण काय होतं, जे हेवी ड्रायफ्रूट्स आहेत ते केक बेक होताना आतमध्ये जातात. तेव्हा खाली तळाला जाऊन बसतात हेवी ड्रायफ्रूट्स, तेव्हा वरती ते दिसत नाही. त्याच्यामुळे वरती दिसण्यासाठी मी वरतून देखील थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते. हे पहा व्यवस्थित दिसतंय ते. वरतून मी ड्रायफ्रूट्स सगळे टाकलेले आहेत. आता याला मी कुकरमध्ये बेक करणार आहे. कुकरमध्ये बेक करण्यासाठी साधारण याला 55 ते 60 मिनटं तरी नक्कीच लागेल. तेव्हा मी कुकर प्रीहीटसाठी ठेवलेला आहे. तर हा हे टीन मी कुकरमध्ये ठेवते. कुकर मी प्रीहीट करून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे बॅटरचं भांडं ठेवूया. साधारण आपल्याला 55 ते 60 मिनटं लागतील. कुकरच्या लीडची रिंग आणि व्हिसल मी काढून टाकलेली आहे. व्हिस्ट ठीक आहे. लो फ्लेमवरती आपल्याला याला 55 ते 60 मिनटापर्यंत बेक करायचं आहे.